मला सांगायला आनंद होतो की या उत्सवाच्या
प्रभु तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी तुम्हाला अष्टते भक्ती म्हणून मी पोर जरी गंगावरती तरी स्वीकारावती अशा रीतीने माऊलीने सांगितलेलं आहे. त्यामुळे कारण ते प्रत्येक मांडल सोमस्कर काहीतरी विचारण्याचा योग आपल्या आयुष्यात यावा. परम आदरणीय भैयाची मूर्ती आदरणीय पद्मश्री रमेश संगे फादर फ्रान्सिस कोरिया संघटनेचे आमचे मित्र लोकेश मंडळ अशा महान व्यक्तींच्या शेजारी बसण्याचा व्यासपीठावर असा योग यावा असं प्रत्येकाला वाटत असत. आज तो योग आला त्याच्यामुळे एक मनाला एक फार आनंदाचा भाव आहे. सगळ्यांकडे खूप बोलायचं आहे परंतु वेळेला एक मर्यादा असते आणि आपण सर्व भैयांचे मनोभूत आहे त्याच्या उत्सुक जास्त वेळ घेणार नाही. मला प्राथमिक शाळेत असल्यापासून आपल्या नावाचं एखादं पुस्तक प्रकाशित होत आहे असं स्वप्न पडायचं. त्याच्यामुळे आज हा युवक आला. मी जेव्हा परीक्षा पास केली पदवी झाली तेव्हा विनंती केली यांच्या कंपनीत काम लागलो. ती कंपनी कागदाची होती परंतु तो पॅकिंगचा कागद होता आणि त्यांनी लक्षात घेतलं की हा माणूस पॅकिंगचा कागदाचा उपयोग नाही त्याला वेगळ्या कागदाला तुम्ही पाठवू पाहिजे म्हणून त्यांनी ते परमित्र रमेश पतंगे या दोघांचा स्नेह असताना मला विवेक मध्ये यांचं भाग्य लागलं आणि म्हणतात की नाही लोह परिसर ती न सहे उपमा सद्गुण महिमा आलं केली. म्हणजे काय आहे की लोखंड जर परिसर संपर्कात आलं तर त्याचं सोनं होतं पण या ठिकाणी ही उपमा पण चोकडी आहे कारण तो परित आहे तो लोखंड सोनं करतो पण त्याचा परित करत नाही. माझे गुरु रमेश पतंगे हे महान लेखक आहेत आणि त्यांच्या कृपेने आज मी लेखक झालो आहे हा एक त्याचा मोठा भाव आहे.
जेव्हा मला स्वतंत्र दरबारावर फोन आला आणि त्यांनी बोलून गेलं तेव्हा मला वाटलं काही विशेष आहे आणि त्यांनी या पुस्तकाची संकल्पना माझ्या समोर मांडली म्हणजे मला सांगितले ते ऐकल्याबरोबर मी एकदम अप्रूव गेलो कारण काय की कोरोना थोडा संपला होता जरा थोडीशी शांत झोप लागत होती ती सुद्धा त्या विषयामुळे झोप काय झाली एक गोष्ट सांगायची म्हणजे काय ते एखादं सुंदर फळ असलं आकर्षक फळ असलं ते खाऊस वाटतं परंतु ते जर उंदर असलं तर ते आपल्या हाती लागणं फार अवघड असतं परंतु त्याच वेळा वडिलांनी जर मुलाला वर उचलून घेतलं तर आपोआप ते फळ त्याच्या हातात येतं आणि त्याचा आस्वाद घेता येतो हे पुस्तकाचं लिखाण देखील खरोखर अत्यंत कठीण कर्म होतं ते मी पुढे सांगितलं तसं होतं परंतु त्यांनी मला हातपर्यंत पोहोचवला आणि ते फळ माझ्या हातात आलं त्यामुळे मी त्याचा अतिशय ऋणी आहे तर आपल्याकडे पाहिजे धर्म हा एक संवेदनशील पदार्थ झालेला आहे म्हणजे आपण बॉक्स म्हणतो की नाही की हवेच्या संपर्कात आला की लगेच तो पेट घेतो मी सुद्धा पाहायला गेलो तर हिंदू समाजातील व्यक्ती आणि हिंदू समाजातील व्यक्तीने सामान्य ख्रिस्ती समाजाबद्दल काही लिहायचं म्हणजे ते लोकांना किती चालेल याची पण एक मला साक्षरता होती आपल्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण पाहतो की आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्यातल्या परंपरांची लोकांना काही लोकांना अभिमान वाटतो सुरू राहण्यास तर काही लोक वेगळ्या परंपरा प्रस्थापित करू पाहतात अनेक वर्षांनंतर आता कोणी टिकू सुद्धा किंवा औरंगाबादचा फोटो घेऊन जर नाचत असेल तर या महाराष्ट्रातील जनता त्याला काही माफ करणार नाही त्याला काय उघड आहे कारण असं जेव्हा मी करतो तेव्हा तो दोन बांधवांच्या मध्ये भीती आणि भिंती वाढत असतो त्याचप्रमाणे हे खाजगी आजार सुरू पाडण्याचं त्याच्या मनाचं भविष्य असते परंतु पद्धतीदाने आम्हाला नेहमी एक अब्राहम लिंकनचं वाक्य सांगतात की दुभं केलेलं घर कधी उभं शकत नाही आणि जेव्हा मी त्या पुस्तकासाठी पवित्र बायबलचा अभ्यास केला तेव्हा मला त्यामध्ये मॅथ्यूचं एक वचन सापडलं आणि ते वचन या पुस्तकाने उद्धृत केलेलं आहे की त्याने सांगितलेलं आहे की शुभम केलं घर जे आहे ते म्हणून आपण एकत्र राहिलो एकमेला राहिलो तर आपण नक्की समाज टिकू शकतो आपण पाहतो की किनारपट्टी किंवा सुनामी येते तेव्हा सगळं काही मात्र उठून टाकते व त्याला नव्हतं करते पण मी आपल्या या सगळ्या सामुदायिक बांधवांचं खरोखर कौतुक करेन की त्यांनी या बारा गावामध्ये आपले जे सांस्कृतिक आणि पारंपरिक नाळ जे आहे त्या मातीची किती घट्ट जपून ठेवलेली आहे ते कुठलेही नाही त्याला उघडून टाकू शकणार मला याचं दर्शन या माझ्या पदवीधराच्या गावात घडलं जेव्हा मी बारा गावात जाऊन पाहिली खरं म्हणजे जे मला जाणवलं पुस्तकातून मांडलेलं आहे आणि हे जरा खरोखर तितकं काम होतं आपण पीएचडी चे मोठमोठे थीसिस पाहतो मोठे मोठे जाणेदार असतात परंतु ते थीसिस वाचनाला एक सुभाव होतात सामान्य माणूस ते काही वाचायला काही हातामध्ये घेत नाही त्यामुळे हे जरा दलित भाषेमध्ये लिहिलं जावं अशी अपेक्षा होती आता आपण बघूया की त्यापेक्षा किती पर्यंत मी पूर्ण केलेली आहे वाचकांचा अभिप्राय मागे तेव्हा आपल्याला ते कळेल माऊळे सांगतात की वाचे वर्गे कवित्व कवित्व वर्गे रसिकत्व रसिकत्वी कवितत्व करून देतात म्हणजे काय शब्दांचे फुलोरे आपण वर्णन करतो पण खरे कोणी शब्दांचे फुलोरे पाहिजे असेल तर माऊळीचं साहित्य पाहिलं पाहिजे आता आपण एक गाणं पाहतो तो चंद्रमा महाराज ही श्रेयर यांनी परंतु मी जेव्हा ज्ञानेश्वर पाहतं त्याच्या अगोदर माऊली काय अत्यंत सुंदर बाग असावी त्या बागेमध्ये आपली प्रिय
आपल्या भूगोलस्थळी आणि अंतर सर्व सामग्री आणि उपकरणांची विशेषता असतात असं माहुली म्हणतात. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सांगतो म्हणजे एक दुसऱ्यांचा देव मग ते तत्व बनतात आत्मतत्व ते काय आहे तर तयार
그러니까 아들을 위해 시작한 것도 있어요. 그냥 그것을 그렇게 용기와 싸웠다. 이게 잠깐 그대가 아닐 때, 아메리카에서 몰라서 있을 때, 우리를 쳐다볼 때, 아니야, 대장부에 나가야 그래야 돼. 지금 사람들이 익숙한 사이에 이렇게 쇼크하고 그랬던 게 아니었어요. 그 안전 끝나면 내 이제 바로 바꿔주는 게 나아요.
Thank you.
आणि म्हणून अशा प्रकारची विविधता या मंदिरामध्ये मंदिराच्या रचनामध्ये जाते शेतीचे मंदिर अलग आहे, द्रविडी पद्धतीचे मंदिर अलग आहे, इकडे पंधरा गुरु साहेबांच्या मंदिरांची रचना वेगळ्या प्रकारची आहे. परंतु सध्या देवता एकच
परस्पर सहकार्य केले पाहिजे हे सूत्र सगळ्यांना मान्य आहे. एकमेकांच्या मदतीने राहिलं पाहिजे. संस्कार
सोशल संस्कृतिक आहे. जेवढे श्लोक मागते संस्कृत मागते चांगल्या मनुष्य विचार विकासाच्या बद्दलच्या मानव समूहाच्या संरक्षणाबद्दल कर्तव्य आहे ते या भारतामध्ये राहणाऱ्या अश्विपासून करण्याचे सरकारचे आमचा चेहरा आमचा घराचा भाव आहे. ती आमच्या पूर्वजांची शिकवण आहे. ही आमची भारताची ओळख आहे. आणि त्यांनी पण केलं कुठेतरी आलं त्यांनी व्यक्ती होते त्यांच्या
أنا
ولكن هذا هو